नमस्कार, मी आता तुम्हाला माकली मसाला कसा बनवायचा ते दाखवते। या बघा, माकल्या घेतल्यात मी आणि या साफ करून घेतल्यात। त्याच्यामध्ये पित्ताची पिशवी असते काली, ती पण काढून घेतली आणि कवटे असते ती पण काढून घेतली, सर्व साफ करून घेतलं आहे। तुम्ही जर माकल्या घेतल्या बाजारातून तर मच्छीवालीन बाईला साफ करून मागायचं, मग ती साफ करून देईल। त्यासाठी साहित्य बघा, हे तेल घेतलं आहे, कोली मसाला, हळद, घरगुती गरम मसाला, चवीनुसार मीठ, हा भाजलेला कांदा घेतला आहे, एक भाजलेलं खोबरं घेतलं आहे, थोडीशी चिंच घेतली, दोन मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतली मुठभर। चला आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण याचं वाटण करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, आता त्याच्यामध्ये खोबरं टाकते, आलं, लसूण, मिरची, चिंच आणि हा भाजलेला कांदा, कोथिंबीर, आता याच्यामध्ये थोडासा पाणी टाकते। बारीक मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे, गॅस पेटवला आहे, आता त्याच्यावर कढई ठेवली, आता तेल टाकते, आता तेल आपलं तापलं आहे, आता त्याच्यामध्ये वाटण केलं ते टाकते, आता परतवून घेऊया। आता याच्यामध्ये मसाले टाकते, हळद, कोली मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आता परतवून घेऊया। वाटण केलेला तो पाणी टाकते, मीडियम गॅसवरती आता 2 मिनिटं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेत, हे बघा तेल सुटलं आहे मसाल्याला, आता त्याच्यामध्ये साफ केलेल्या माकल्या आहेत त्या टाकते। आता मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये पाणी टाकते, तुम्हाला किती रसा हवा असेल तेवढा पाणी टाकायचा। आता 10 मिनिटं आपण मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया। 10 मिनिटं झाल्यात, आता झाकण काढते। हे बघा, आपला माकली मसाला तयार आहे। आता कोथिंबीर टाकते, गॅस बंद करते। माकली मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।